मित्रांनो, 21 दिवसाचे चॅलेंज मधला हा 9वा भाग आहे. तर त्याचबरोबर काल आपण एक 8व्या भागामध्ये पाहिलं होतं की लँडस्केप निसर्गचित्र स्पॉटवरती किंवा रेफरन्सवरून कसं करावं. तर त्याची मी सुरुवात केली होती, एक थंबनेल तुम्हाला करून दाखवलं, त्यानंतर त्याचं ड्रॉइंग केलं होतं आणि एक दोन वॉश, म्हणजे पहिला फर्स्ट वॉश कसा असावा, त्यानंतर स्टेप बाय स्टेप रंग कसे हँडलिंग करावे. तर एका निम्म्या स्टेपवरती 50% चित्र झालेलं आहे ते काल. तर आज आपण ते तिथून पुढं फायनल चित्र करणार आहोत. तर चला बघू आपण आजच्या भागात ते चित्र कसं पूर्ण होतंय. तर मित्रांनो, आत्ता आपण आजच्या भागात इतकंच बघणार आहोत, उद्याच्या भागामध्ये हेच चित्र आपण पूर्ण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्निल पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण काल जे चित्र आपण हे पाहिलं होतं, ह्या दोन स्टेपवरती आपण हँडलिंग करून चित्र थांबवलं होतं कालच्या भागात, तर आज हे पूर्ण करणार आहोत. तर बऱ्यापैकी चित्र वाळलेलं आहे, तर आत्ता मी तुम्हाला पुढच्या स्टेप दाखवतो. तर हा डीप आत्ता मी चालू करेन, घरापासून आपण सुरू करूया आज. हा मी शॅडो देतोय खापरीच्या खालचा. तर आता इथून पुढं स्टेप बाय स्टेप ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी करत जाईन चित्रातल्या. भिंतीवरचा शॅडो असेल इकडल्या साईडचा, तर तो थोडासा असा व्हायलेट आहे. तर हे रंग बघत चला, शॅडो म्हणजे फक्त जांभळाचा असतो असं नाही किंवा व्हायलेट असतो असं नाही, त्यातला किती डेन्सिटीचा आहे तो रंग, तो येलोवरती कसा पडलेला आहे, तर ह्या गोष्टी पण बघा. तर तुम्हाला ते चित्र त्या स्पॉटवरती तुम्ही काढले असं वाटेल, नाहीतर खूप वेळा ते मेमरीज चित्र वाटतं आपलं. त्याचं कारणच हे असतं की तुम्ही खूप बारकाव्याने ते बघत नाही. ह्याचं कारण असं की ते करू नये असं नाही, पण प्रत्येक वेळी केल्यामुळे तुमचं चित्र पाठ झालं आहे. म्हणजे 10 चित्र तुमचे 10 वेगवेगळ्या स्पॉटवरचे चित्र बघितलीत, तर ते एकाच स्पॉटवरती काढले आहेत असंच वाटतं, फक्त ड्रॉइंग सोडलं तर वेगळे पण त्यातलं. तर ह्या गोष्टी होऊ नयेत आपल्या चित्रात, हे लक्षात ठेव. आता बघा, ह्यातल्या आत्ता जे लाईट तिथल्या ड्रॉइंगच्या काही गोष्टी आहेत त्या मी आत्ता ठेवायला चालू करणार. हा डीप भरल्यानंतर तुम्हाला थोडंसं 3D चित्र वाटायला लागलं असेल, कारण लाईट आणि डीप ह्या गोष्टीच खूप महत्त्वाच्या असतात चित्रात. आता बघा, त्याचे डीप आहेत ना जे शॅडोचे, ते थोडेसे त्या त्यावेळीच वाढवलेत, तर ते अजून मजा येते खापरीच्या खालचा. आता हा मी डीप बघतो, हा थोडासा ब्ल्यूकडे आहे कारण व्हाईट भिंत आहे आतली. हे लक्षात ठेवत जाऊ आपण कुठला डीप कशासाठी देतोय. तर ही व्हाईट भिंत आहे म्हटल्यानंतर हा डीप तेवढा असेल तरी तो ब्ल्यूकडचा असेल. ब्ल्यू म्हणजे व्हायलेट तुम्ही दिला तरी चालू शकतो, पण तो व्हायलेट जेवढा ब्ल्यूकडे जाईल तेवढा तो जवळचा वाटेल, त्या व्हाईटचा वाटेल. आता ह्याचे पिलर मी परत सोडणार आहे. आणि ओबडधोबड ज्या गोष्टी असतात ना त्या ठेवा, त्या वास्तविक रिअलिस्टिक वाटतं चित्र, त्यामुळे एकदम ते रेषेत पट्टी घेऊन बसल्यागत चित्र काढत जाऊ नका. आता बघा, त्या झाडाचं एक गेस्चर जे आहे त्याचा एक फील येईल असं मी त्याच वेळी टचअप देऊन घेतलेत. आता मी तो थोडासा आतला भिंतीवरचा जो पहिल्यांदा मी लाईट काढला होता तो करून घेतो, कारण तो तितकासा लाईट पण नाही आहे. मी खूपच पहिल्या वॉशमध्ये फक्त द्यायचा एक मार्किंग करून घ्यायसाठी मी दिला होता, तो काही फायनल लाईट नव्हता. तर आत्ता मी तो त्याच्या जागा बघून व्यवस्थित करून घेणार. हे झालेलं आहे आता थोडक्यात डीप. आता त्या डीपमधले रंग कधी बघायचे आहेत, तर ह्याच ओल्यात ओलं बघितलं ते आत खिडक्या आहेत त्याच्या शाडोत, तर ते खिडकींचे रंग ह्याच वेळी बघा. ह्यामुळे काय होईल, ते चित्र ओपेक वाटणार नाही नंतर, तुम्ही ज्यावेळी द्याल त्यावेळी ते डार्क वेगळ्या विंडोज वाटतात. तर आता इथं दरवाजा आहे, तर मी डार्क केला रंग तोच, आणि त्याचे दरवाजाच्या मार्किंगनुसार तुम्ही दिला, अंधारातला दरवाजा वाटायला गेल. इथे एक छोटीशी खिडकी आहे, तर हे ओल्यात ओलं दिल्यामुळे तुम्हाला अजून त्याचं हे लक्षात येईल. त्याचबरोबर मित्रांनो, खापरीचे जे आता डिझाईन आहे, डिझाईन म्हणजे खापरीचे खाली पावळणी म्हणतोय आपण त्याला, तर त्या पावळण्या त्या त्याच वेळी केल्या तरी चालू शकतात. आणि ती गोष्ट मोजून काढू नका, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही ते मोजून काढण्याचा प्रयत्न केला की त्याचं सहजता निघून जाते, एवढं लक्षात ठेवायचं आपण. तर याच नंतर आता इकडला भिंतीचे काही रेषा आहे तिथं,
तर डिश आहे एक. ह्या गोष्टी जेवढ्या सहज बघाल तेवढ्या बघा, त्याचा फक्त फील झाला पाहिजे तुमच्या चित्रात, एवढं लक्षात ठेवा. चित्र हा भास असतो एवढं लक्षात ठेवायचं आपण, चित्र ही कॉपी नसते त्या निसर्गाची. मग तुम्ही एवढे डिटेल्स करत असालच तर मग ते फोटोग्राफ्स करतोय की तुम्ही करायची काय गरज आहे. हुबेहूब चित्र काढलं, फोटोग्राफ्स सारखं चित्र काढलं, असल्या गोष्टी कधी चित्रात आणू नका. चित्र हे भास असला पाहिजे हे लक्षात ठेवूनच चित्र काढायला लागा. तर ठीक आहे, हे जवळपास झालेलं आहे. मी आता मागच्या एका भिंतीचा टोन आहे, ही पांढरी भिंत नाही, त्यामुळे मी त्याला एक टोन देऊन घेणार पहिला. आणि मी फक्त मोजक्याच डीपमधनं त्या गोष्टी करायला हव्या. ते मोजून माझं काढणं चाललेलं नाही. ओके ठीक आहे, आता आपण इकडली थोडीशी झाडं करू, यानंतर इथं खालचा जो शॅडो जी झाड आहे ती करूया. तर शॅडोमध्ये इथं झाडावरच्या लाईट आहेत, तर ते आता बघा. त्याचं खूपच तुम्ही मास बघितलेत म्हणजे भरले एकदम, तर ती पानावरच्या लाईट वाटणार नाहीत समोर आलेल्या. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं मोजून मापूनच काम करावं लागेल, इथं गडबड करून चालत नाही. नाहीतर तुम्ही खूपच फास्ट इथे पण वॉश द्यायला लागला तर त्याचं डिटेल्स निघून जाणार चित्रातले, आणि ते चित्र पुढे मागे त्यातल्या थ्री डायमेन्शन गोष्टी होणार नाहीत. आता इथले डीप आहेत वरचे, ते डीप ओव्हरऑल बघितले तरी चालते, कारण आंब्याचं झाड आहे त्याचं कॅरेक्टर बघा, त्या प्रत्येक गोष्टीचं त्याचा फील यायला लागेल चित्रात. आता इथले काही डीप्स मी देऊन जे झाडांचं सेपरेशन आहे ते आता मी करून घेईन, पण ते ओपेक नाही देणार. तसंच इथले पण थोडेसे या झाडातले डीप बघेन, पण ते फॉर्म बघा. आता इथं मी जशी पानं काढली बारीक बारीक तशी इथं काढू नका, ते पर्स्पेक्टिव्ह जाणवणार नाही, कारण तुम्हाला ते सगळंच एकसारखं वाटायला लागेल. खूप वेळा खूप आर्टिस्ट सगळीकडचेच पानं मोजून काढल्यागत करतात, तर ते तसं करू नका हे लक्षात ठेवा. आता बघा तो कटरा तुम्हाला इथं वाटेल. आता झालं, आता इथं शॅडो नाही आहेत, पण मी मुद्दा म्हणून इथं इकडून कुठेतर काहीतर शॅडो पडलेले अशा लेवलला ते डिवाईड करणार, कारण ते शॅडो इथं गरजेचे आहे, एकदम ते एम्प्टी वाटणार आहे. लक्षात आलं? तर ही गोष्ट चित्र म्हणून बघताना थोडंसं त्याचं कंपोजिशनचा विचार करत जाऊ, म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं नाही आहे ती मनाने काढायची पण नाही, आणि काही वेळा मनाने काढायचं तर ते चित्राच्या चांगल्यासाठी असेल तर ते थोडंसं तुम्ही त्याची लिबर्टी घेतली तर काही इश्यू नसतो. तर वॉटर कलर ही गोष्ट दिसायला खूप सहज असेल तर ते सर्वात अवघड माध्यम आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण त्याला लाईट ठेवावा लागतो, रिवर्स काम करावं लागतो, थोडं स्टेप बाय स्टेप ओव्हरलॅपिंग करत जावं लागतं, पण त्याची एक मजा आहे, त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे त्या माध्यमाचं. तर ते समजून घेतलं की तुम्हाला काहीच अवघड नाही. खूप आर्टिस्ट वॉटर कलर अवघड आहे म्हणून करत नाहीत, खूप आर्टिस्टचं ते खूपच आवडतं माध्यम आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक आर्टिस्ट आहेत, मलाही ते खूप आवडतं, मी सुरुवातीच्या काळात खूप केले. ह्याला ऑब्झर्वेशन म्हणतात. हीच गोष्ट मी सिलेक्टेड ह्याच्यातून ती बघितली. आता हे मी सगळं काढत बसलो समजा, इथले डाग काय पडल्यात भिंतीवर, काय काय गोष्टी आहेत तिथं, तर मग त्या चित्राची सहजता निघून जाणार, म्हणजे मी ते खूपच डिटेल्स त्यात गुंतून काम करत अडकून बसलो आहे असं वाटायला लागेल, तर ते नाही करायचं. तेव्हा तशा ह्याच्यातल्या फांद्या आपण काढण्याचं कारण आहे ते समोरचं वाटेल, कुठेच आपण झाडाच्या फांद्या बिंद्या नाही काढल्या. हे जे झाड समोरचं वाटण्यासाठी जे काही प्रकार आहेत, जे ते डिटेल्स म्हणतो आहे आपण, हे काढलं तर ते अजून जवळ आलं झाड. आजच्या भागात मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं आहे, कालच्या भागात थोडं दाखवलं होतं, तर झालं. मी खूप डिटेल्स नाही करणार कारण ते तुम्हाला परत करताना अवघड होईल. आता हे चित्र तुम्हाला बघताना लक्षात येईल की हा सगळा स्पेस एका टोनमध्ये दिसतोय, रंग त्यात आहेत पण जवळपासचे आहेत, आणि ते रेफरन्सही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय, तर त्या रेफरन्समध्ये पण तुम्हाला एक टोन दिसेल. डोळं बारीक केलं तर इथं रंग नाही दिसणार, तर रंग इथंच दिसत आहेत. तर इतकीच गोष्ट बघायची. मग आता इथला लाईट मी म्हणजे ब्राईट केला, त्याचं कारण ते खूप न्यूट्रल वाटायला लागेल मग चित्र. आणि समजा ह्याच टोननं तुम्हाला हाच लाईट पाहिजे असेल तर हे कमी करू शकतोय आपण अजून. तर ह्या गोष्टी बारीक सारीक जागा त्या चित्राच्या समजून घ्यायचं. हे आता न्यूट्रल करणं म्हणजे काय, तर फक्त मी पाणी फिरवलं त्यावरनं तरी ते न्यूट्रल होते. त्यासाठी काही खूप
तोंदीत बसू नका, नाहीतर मग तुम्हाला तो अंदाज येणार नाही. परत ते डार्क करून ठेवा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून ते सहज होऊन जातं. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमचं तुम्हाला अंदाज येणार नाही नेमकं काय होतं आणि काय होत नाही. मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला स्वतःला मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तसा प्रकार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठलीही कला तुम्हाला येऊ शकत नाही. रियाज ही महत्त्वाची गोष्ट आहे चित्रकलेतली आणि प्रत्येक कलेतलीच आहे मुळात. तर ते तुम्ही रियाज करत चला, कारण फक्त मी सांगितलं आहे माझा व्हिडिओ बघितला आणि मला चित्रकला येऊ शकते. मी दिवसभर व्हिडिओ बघतो आहे अशाने तुम्हाला येणार नाही. तर माझ्यावर करा आणि काही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील तर विचारत चला, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्यापर्यंत मी तुम्हाला वेळेतून वेळ काढून तुम्हाला ते सांगेन स्टेप बाय स्टेप काय असतं किंवा बेसिक गोष्टी काय असतात. तर ठीक आहे, आता हे चित्र जवळपास माझ्या मते झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचं हे चित्र पूर्ण झालेलं आहे. जवळपास एक बेसिक लेवलला हे चित्र केलं आहे, खूप डिटेल्स न करता एक मासेस देऊन कसं चित्र करता येतं तुम्हाला एक अंदाज आला असेल स्टेप बाय स्टेप काय करावं लागतं. तर काही गोष्टी ओव्हर झाल्या, काही गोष्टी कमी करता आल्या, तर प्रॅक्टिस म्हणून चित्राकडे बघा ते खूप. आणि गडबड करू नका. समजा आता हे मी चित्र झालं तर मी उद्या हे फ्रेम करून विक्रीसाठी किंवा प्रदर्शनसाठी लावणार नाही मुळात. तर मित्रांनो, चित्रकला विकण्यासाठीच करायचे असतात असं नाही. मुळात आधी शिकण्यासाठी करा की तुम्ही छान कलाकृती करू लागला तर लोक सहज तुमची कलाकृती मागू शकतात, विकत घेऊ शकतात. पण ते पैसे मिळवण्यासाठीच प्रत्येक गोष्ट असते असं नाही. तर एक पहिल्यांदा ज्ञान आपल्याला काय येतं, आपण किती शिकलं पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. माझे अनेक चित्रं अशी केलेली असतात, अनेक प्रॅक्टिस करत असतोय, म्हणजे एक्झिबिशनचे पण अनेक चित्र माझ्याकडून होतात. तर महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला चित्र छान काढता आली पाहिजेत. त्याचबरोबर नंतर मी तुम्हाला सांगत जाईन की चित्रकलेतून पैसे कसे मिळवले जातात किंवा तुमचे चित्र कुठे लावल्यानंतर विकली जाऊ शकतात किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी गेली 15 वर्ष काम करत माझ्या अनुभवात आलेल्या आहेत. तर त्याही मी तुमच्याशी शेअर करेन. पण त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा चित्र शिकवण्याकडं किंवा माझा अनुभव चित्रकलेतला कसा आहे हे ज्ञान वाटण्याकडं किंवा तुमच्याशी शेअर करण्याकडं लक्ष असेल. तर तुम्ही ते फॉलो करण्याकडं जास्त लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. तर ओके, भेटू पुढच्या भागात. आणि हे 21 दिवस असंच आपलं चालू राहणार आहे, तर त्यापुढेही व्हिडिओ अपलोड करत राहीन. तर मित्रांनो, तुम्हाला हे चित्र आवडलं असेल, ही स्टेप माझे सांगण्याचं शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. मित्रांनो, भेटू पुढच्या भागात. ओके, बाय बाय.